हॅलो, माझं नाव रोहिणी दत्तात्रय नरे विरोळे. 2013 पासून मी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. 2007 मध्ये माझं ग्रॅज्युएशन इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये बीटेक झालं आहे. 2007 पासून 2014 पर्यंत मी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये आय टी ॲनालिस्ट होते. 2013 मध्ये जॉब करत असताना मी MPSCचा पहिला अटेम्प्ट दिला होता. पहिल्या अटेम्प्टमध्ये प्रिलिम क्लिअर झाली होती, परंतु त्यावेळेला मेन्सची काहीच आयडिया नव्हती, म्हणजे सिलॅबसपासून सुरुवात होती. तर त्यावर्षी मी मेन्ससाठी सिनर्जी क्लास लावला होता आणि त्या अटेम्प्टमध्ये मेन्स क्लिअर झाली नाही. पण सेकंड अटेम्प्टमध्ये माझा इंटरव्ह्यू 2 मार्क्सनी गेला होता सेकंड अटेम्प्टमध्ये. त्यानंतर तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मी म्हणजे क्लिअर करू शकले आणि माझे नायब तहसीलदार या पोस्टसाठी सिलेक्शन झालं होतं. आणि चौथ्या अटेम्प्टमध्ये मी पुन्हा एक्झाम दिली तेव्हा माझं तहसीलदार या पोस्टवर सिलेक्शन झालं. आणि यावर्षी तहसीलदारसाठी मी ट्रेनिंग चालू असताना एक्झाम दिली होती आणि यावेळेला माझं उपजिल्हाधिकारी या पोस्टसाठी रेकमेंडेशन झालं आहे. जेव्हा आय टी क्षेत्र सोडून प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय घेतला होता तर तो खूप कॉन्शियस डिसिजन होता. आणि महसूल प्रशासन की जे मदर डिपार्टमेंट ऑफ ऑल सिव्हिल सर्व्हिसेस मानलं जातं, त्यामध्ये करिअर करणार असं एक डोक्यात ठेवून मी ह्या परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केलेली होती. त्यामुळे नायब तहसीलदार सिलेक्शन झालं, तहसीलदार सिलेक्शन झालं, परंतु ह्या एक्झाममधून DC हे इज वन ऑफ द म्हणजे हायेस्ट पोस्ट समजली जाते. तर जोपर्यंत प्रिपरेशन देऊ करून अटेम्प्ट देणं शक्य आहे तोपर्यंत अभ्यास करायचाच हे डोक्यात होतं. त्यामुळे मी हा अटेम्प्ट दिला आणि 3 वर्ष पूर्ण वेळ अभ्यास केला होता. त्यामुळे फाउंडेशन खूप चांगलं होतं अभ्यासाचं. एक्झामसाठी लागणारं फ्रेमवर्क किंवा स्ट्रॅटेजी मनामध्ये खूप फिक्स होती. आणि मागच्या वर्षी ज्या चुका झाल्या त्या आपण कशा रिपीट करणार नाही आणि आपला परफॉर्मन्स कसा बेटर होईल एवढंच डोक्यात ठेवून मी म्हणजे माझा परफॉर्मन्स बेटर झाला. आणि जरी एक्झामसाठी आज कॉम्पिटिशन जरी वाढत असली तरी एक्झामची डिमांड काय आहे, एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे हे ओळखून मी अभ्यास करत राहिले. आणि त्यामुळेच कदाचित 2 वेळा महाराष्ट्रात पहिला येण्याची आय विल से की हे फॉर्च्युनेट, आय एम व्हेरी फॉर्च्युनेट अबाउट इट. आणि यासाठी मी मला नक्की सांगावं असं वाटतं की मी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली होती म्हणजे आणि नेमकं योग्य वेळेला मला योग्य क्लास मिळाला, म्हणजे सिनर्जीमध्ये माझं फाउंडेशन खूप चांगलं झालं आणि जी अभ्यासाची गोडी जेव्हा तेव्हा निर्माण झाली ती कन्सिस्टंट राहिली. आणि त्याचा फायदा मला ह्यावेळेला झाला, म्हणजे ह्यावेळेला मी ऑलरेडी सर्व्हिस जॉईन केलेली होती आणि लास्ट 2 मंथ्समध्ये अभ्यास करायला तितकासा वेळ नव्हता, म्हणजे पूर्ण दिवस ट्रेनिंग असल्यामुळे मी तेवढा वेळ देऊ शकत नव्हते. परंतु एक्झामची स्ट्रॅटेजी जी असते, म्हणजे तुमचा अभ्यास तुम्ही 3 दिवसामध्ये कसा एक्झिक्यूट करता ह्यालाच खूप महत्त्व आहे. आणि ती एक्झामची मॅच्युरिटी ओवर द टाईम माझ्यामध्ये 3 वर्ष कदाचित आलेली असावी, त्यामुळे अगदी लास्ट मिनटापर्यंत जरी मी अभ्यास करू शकले नसले तरी जो माझा पूर्वीचा अभ्यास होता तो मी एक्झाममध्ये उतरू शकले. आणि मे बी त्यामुळेच मला यावेळेला ही पोस्ट मिळाली आहे असं मला वाटतं. जे MPSCचे ॲस्पिरंट्स आहेत त्यांना जे नव्याने अभ्यासाला सुरुवात करतायत, आय वूड लाईक टू टेल देम की तुम्ही सुरुवात करताना मेन्सच्या अभ्यासाने सुरुवात करा. कारण मेन्सचा सिलॅबस जो आहे तो प्रिलिमचा अभ्यास ऑलमोस्ट कवर करतो. प्रिलिम इज अ सबसेट ऑफ मेन्स, म्हणजे GS हे पूर्णपणे कवर होतं, फक्त एक्स्ट्रा CSAT राहतं. म्हणजे मी ह्या स्टुडंटसाठी सांगते जे नव्याने अभ्यासाला सुरुवात करतात, त्यामुळे तुम्ही मेन्सचा सिलॅबस आधी डोळ्यासमोर ठेवा. सिलॅबस आणि मागच्या वर्षाच्या क्वेश्चन पेपर्स ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. म्हणजे सिलॅबस हा तुमच्या डोक्यामध्ये फिक्स पाहिजे आणि लास्ट इयर क्वेश्चन पेपर्सचं ॲनालिसिस हे खूप स्ट्रॉंग पाहिजे. हा झाला पहिला मुद्दा. सेकंड, अभ्यास करताना प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल तर तुमचा फोकस हा
कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवर असला पाहिजे. संकल्पना समजणे हा अभ्यासाचा पाया आहे. आणि एखादा कॉन्सेप्ट समजणे याचा अर्थ काय, तर माझ्या दृष्टीने की सपोज तुम्ही संसदीय लोकशाही म्हणजे काय किंवा बजेट म्हणजे काय असा एखादा सामान्य व्यक्ती तुम्हाला तो प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याच्याबद्दल चार वाक्य ही व्यवस्थित शब्दात त्या व्यक्तीला कळेल अशा भाषेत सांगता आली पाहिजे. तेव्हाच तुम्हाला तो कॉन्सेप्ट कळाला असं होईल. म्हणजे कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग इज द फर्स्ट थिंग. सेकंड इज फॅक्ट. आपण बघतो आहे दिवसेंदिवस एक्झामची काठिण्यता ही वाढत चाललेली आहे. कारण मुलांचं म्हणणं आहे की एक्झाममध्ये फॅक्ट्स पण विचारले जातात. पण मला असं वाटतं की आपण ही गोष्ट ॲक्सेप्ट केली पाहिजे. जे काही ठळक गोष्टी आहेत त्या फॅक्ट्स आपल्याला माहिती असल्याच पाहिजे. म्हणजे पाठांतर करा असं मला म्हणायचं नाही आहे, परंतु ती संकल्पना समजून त्याचे काय फॅक्ट्स असू शकतात हे ऑटोमॅटिकली लिंकिंग करून आपल्या लक्षात राहतात, ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक्झिक्युशन. मुलं वर्षभर जो अभ्यास करतात तो आपल्याला 3 दिवसाच्या 6 पेपरमध्ये तो आपल्याला सक्सेसफुली उतरवायचा असतो. म्हणजे एक्झिक्युशन इज व्हेरी क्रुशल. आणि ह्या एक्झिक्युशनसाठी टेस्ट सिरीज ही कंपल्सरी आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपण जे म्हणतो ते कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तंतोतंत बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यास सुरुवात जेव्हा करता तेव्हाच मेन्सची टेस्ट सिरीज लावा. टेस्ट सिरीज इज अ पार्ट ऑफ स्टडी. अभ्यास झाल्यावर टेस्ट सिरीज लावायची हा एक गैरसमज आहे. त्यामुळे तुम्ही टेस्ट सिरीज लावा आणि प्रत्येक टेस्ट ही तितक्याच सिरियसली द्या. म्हणजे मुलं म्हणतात की ह्या क्लासची टेस्ट सिरीज का त्या मला असं वाटतं की कुठलीही टेस्ट सिरीज जरी तुम्ही लावली तुम्ही त्याच्यावर ब्लाइंडली विश्वास ठेवा. आणि परीक्षेला जाताना माझं काय स्ट्रॅटेजी आहे, मी कुठला प्रश्न किती वेळा सोडवेल, माझा अटेम्प्ट किती असेल, म्हणजे अशा काही गोष्टी तुम्ही ह्या आधीच डोक्यात ठेवल्या पाहिजे. आणि जी फायनल एक्झाम तुम्ही ज्या सिरियसली देणार आहे त्याच सिरियसली तुम्ही टेस्ट सिरीज द्या. आणि मी सिनर्जीची टेस्ट सिरीज म्हणजे डोळे झाकून आत्तापर्यंत लावत आलेली आहे. आणि ह्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य असं आहे की टेस्ट सिरीजचा कंडक्ट खूप सिरियस असतो. म्हणजे ॲक्च्युली कंडक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे रादर दॅन क्वेश्चन तर महत्त्वाचे आहेत, परंतु त्या स्टुडंटला एक्झामचा फील आला पाहिजे असं मला वाटतं. आणि अतुल सर जी स्ट्रॅटेजी आपल्याला सांगतात ती खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे यावर्षीचा अटेम्प्ट जरी मी एक्झामचा खूप शेवटपर्यंत अभ्यास करून जरी दिला नसला तरी ह्या ज्या काही बेसिक फंडामेंटल्स मला क्लासमधून मिळालेल्या होत्यात की एलिमिनेशन टेक्निक असेल किंवा एखादं आपण सेल्फ टॉक कसा करायचा किंवा तुम्ही कसं गेसपेक्षा तुम्ही कसं रॅशनल थिंकिंग करू शकता एखादा आन्सर मिळण्यासाठी. 150 क्वेश्चनपैकी तुम्हाला 60 ते 70 प्रश्नांचेच उत्तरं हे 100% माहिती नसतात. आणि तिथून पुढे तुमचा जो एक प्रकारे याला गेमच म्हणावं लागेल त्याचे तिथून पुढचे क्वेश्चन्स हे तुमच्या ह्याच मॅच्युरिटी रॅशनल थिंकिंग एलिमिनेशन टेक्निक हेच खूप महत्त्वाचं असतं. आणि 2 तासामध्ये शेवटच्या मिनटापर्यंत तुमची ती मेंटल स्टॅबिलिटी राहण्यासाठी त्याला प्रॅक्टिसचीच आवश्यकता आहे. त्यामुळे टेस्ट सिरीज नक्की लावा. आणि हा एक पार्ट राहिला, एक म्हणजे रिव्हिजन ही तितकीच इम्पॉर्टंट आहे. आणि रिव्हिजनसाठी मायक्रो नोट्स आणि शॉर्ट नोट्स अशा 2 पद्धतीच्या मी नोट्स काढायचे. कारण रिव्हिजनशिवाय आपण वाचलेलं त्याचा इट इज वेस्ट जर तुम्ही ते गोष्ट रिवाईज करत नसाल. वाचलेली गोष्ट ही वापरली गेली पाहिजे. आणि हे पण एक डोक्यात ठेवा की जर तुम्हाला एखादं पुस्तक वाचण्यासाठी किंवा एखादा टॉपिक वाचण्यासाठी 5 तास लागत असतील तर रिव्हिजनसाठी 1/2 तास लागतो. म्हणजे इट इज 10% ऑफ टाईम. त्यामुळे त्याला इतका वेळ लागत नाही, पण आपण त्या टाईम टेबलमध्ये रिव्हिजनला वेळ देत नाही. आणि पण ती तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. तर सिलॅबस, मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका, कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, फॅक्ट्स, नोट्स, टेस्ट सिरीज, रिव्हिजन ह्या गोष्टींचं फ्रेमवर्क तुम्ही जर अभ्यास करताना डोक्यात ठेवलं तर मला असं वाटतं की तुम्ही निश्चितच ह्या एक्झाममध्ये सक्सेसफुल होऊ शकता. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये दुर्लक्षित विषय म्हणजे भाषा विषय. तसं पाहिलं तर मुख्य परीक्षेचे टोटल 800 मार्क्सपैकी 200 मार्क्स हे लँग्वेजसाठी आहेत. म्हणजे 25% जे वेटेज आहे ते भाषा विषयाला आहे. परंतु त्या प्रमाणामध्ये मुलं तेवढा वेळ ह्या विषयांना देत नसल्यामुळे
तेवढे मार्क्स आपल्याला मेन्समध्ये येत नाही. तर मला असं वाटतं की तुम्ही लँग्वेजेससाठी पुरेसा वेळ द्या, म्हणजे कधी द्या हा पर्सन टू पर्सन डिपेंड करतं. काही मुलं रोज 2 तास अभ्यास करतात, किंवा काही एकदम 15 दिवस अभ्यास करतात, वॉट एवर. म्हणजे एंड ऑफ द टाईम तुम्ही ह्या सब्जेक्टसाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. लँग्वेजमध्ये 2 पार्ट्स आहेत, एक म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पेपर आणि दुसरं म्हणजे सब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह विषयांचा अभ्यास करताना मराठी इंग्लिशसाठी स्टँडर्ड बुक्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण घेतलं तर मराठीसाठी मोरा वाळिंबे, किंवा इंग्लिशसाठी पालनसुरी, किंवा इतरही काही लोकल पब्लिकेशन्स आहेत की जे एक्झामची डिमांड घेऊन त्यांनी ते व्यवस्थित दिलेलं आहे. तुम्ही कोणतंही एक पुस्तक सिलेक्ट करा, त्यातलं अंडरस्टँडिंग, कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आधी करून घ्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारलेत, म्हणजे ग्रामरवरती. आपण इंग्लिशमध्ये पाहतो की मुलांना सगळं माहिती असतं, नाउन प्रोनाउन जे काय आहे त्याचे सगळे टाईप्स माहिती असतात, परंतु एक्झाममध्ये ते जेव्हा विचारलं जातं ते तो क्वेश्चन टॅकल करू शकत नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे कॉन्सेप्ट समजून त्याचे क्वेश्चनची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आणि दुसरा जो सब्जेक्टिव्ह लँग्वेजचा पेपर असतो त्यामध्ये 50 मार्क्स मराठी आणि 50 मार्क इंग्लिश, आणि या 50 मार्काचं परत डिव्हिजन 25 मार्क्स एसे, 15 मार्क ट्रान्सलेशन आणि 10 मार्क तुमचं 1/3 प्रेसिज आहे. तर ह्यासाठी एकमेव उपाय म्हणजे प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. मी प्रत्येक विषयाचे 10-10 पेपर्स हे सॉल्व केले होते, त्यासाठी टेस्ट सिरीज जॉईन केली होती. कारण घरात बसून आपण तितका वेळ सिरियसली त्या गोष्टीला देत नाही, आणि ह्यासाठी ह्या पेपरमध्ये जर मार्क्स मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्ही लिहिणं हा एकमात्र उपाय आहे. डायरेक्ट पेपरमध्ये जाऊन जरी एखादा जरी लेखक असला तरी ती व्यक्ती 3 तासामध्ये तो पेपर कवर करेलच याची खात्री नाही. त्यामुळे आधी तुम्ही 10 पेपर द्या, म्हणजे एखादा पहिल्या 2-3 पेपरला तुम्ही काहीही लिहाल, पण मला असं म्हणायचं आधी पेपर कम्प्लीट करा. आणि ऑटोमॅटिकली तुम्ही तुमच्या निबंधाची एसेची क्वालिटी ही ऑटोमॅटिक माणसाची सुधारत जाते. म्हणजे तुम्ही आधी पेपर कवर कराल, मग नेक्स्ट टाईम म्हणाल की मी ह्याच्यामध्ये काहीतरी कोट्स टाकेल, किंवा थोडंसं त्याचं फ्रेमवर्क आहे ते बदलेल, मोर लॉजिकल एंड त्या निबंधामध्ये आणेल. तर हळूहळू हळूहळू आपण अपडेट होत जातो. परंतु यासाठी पहिली स्टेप आहे पेपर लिहिणे. आपण असं म्हणतो की सायकल चालवण्यासाठी आधी बऱ्याच वेळा आपण धडपडतो, आपल्याला लागतं, आणि नंतर जे आपण सायकल चालवायला लागतो ते काय कधी आपण विसरत नाही. त्याप्रमाणेच ह्या भाषा विषयांचं आहे. त्यामुळे तुम्ही ह्याला 25% वेळ, कदाचित थोडा कमी लागेल, कमी ह्याच्यातही जास्त आउटपुट येऊ शकतं, परंतु ह्याला प्रायोरिटीने ह्या विषयांचा अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जे 3 टप्पे आहेत, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू, त्यामधला जो शेवटचा टप्पा आहे मुलाखत, याबद्दल मला सांगावंसं वाटतं. इंटरव्ह्यूची तयारी कधी करावी आणि कशी करावी याबद्दल बरेचसे स्टुडंट्स क्वेश्चन्स विचारतात. तर मी आत्तापर्यंत माझे टोटल 5 अटेम्प्ट झालेत, आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये माझे मेन्सचे मार्क्स इतके प्रोबॅबिलिटी नव्हती की मी इंटरव्ह्यूला क्वालिफाय होईल. परंतु जेव्हा 2nd अटेम्प्टमध्ये पण मी ठरवलं होतं की मला इंटरव्ह्यूची तयारी करायची आहे, कारण की जर 100 मार्क्ससाठी 20 मिनटामध्ये जर तुम्हाला जज केलं जात आहे, म्हणजे जसे T20 मॅच आहे तशाच पद्धतीने ही एक प्रकारची आपली टेस्ट आहे. तर त्यासाठी डेफिनेटली तुम्हाला कॉन्शियसली एफर्ट्स घ्यावे लागतात. तर मला आणि असं वाटतं की 1 महिना जर तुम्ही डेडिकेटेडली जरी इंटरव्ह्यूची तयारी केली तरी ती सफिशियंट आहे. आणि इट इज अ 1-टाइम एफर्ट. म्हणजे मी तयारी कशी केली हे सांगते. पहिला मुख्य तुम्ही लक्षात घ्या की इंटरव्ह्यू म्हणजे 3 गोष्टी मुख्यतः तपासल्या जातात. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे युअर क्लॅरिटी ऑफ थॉट्स, म्हणजे तुमची विचारांची स्पष्टता, तुम्ही एखादा विचार किती क्लिअरली मांडू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची इंटिग्रिटी. जे लोक आपला इंटरव्ह्यू घेतात त्यांचं आपल्या वयाएवढा त्यांचा कामातला अनुभव असतो, त्यामुळे आपण किती प्रामाणिकपणे एखादी गोष्ट मांडतो तर हे चेक केलं जातं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही प्रेशर किती घेऊ शकता, म्हणजे तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी दिसतं. तर ह्या 3 गोष्टींची परीक्षा मुलाखतीमध्ये होत असते. तर हे तुमच्या बॅक ऑफ द माइंड इंटरव्ह्यूची तयारी करताना ठेवा.
काही ठराविक 6 ते 7 घटकांवरती प्रश्न विचारले जातात. फॉर एक्झाम्पल, तुमची स्थानिक माहिती, तुमचे ग्रॅज्युएशनचे प्रश्न, तुमचे प्रेफरन्सेस किंवा तुमचे छंद, हॉबी, महिला कॅन्डिडेट असेल तर महिलांविषयी समस्या, करंट अफेअर्स, असे एक ठराविक 6 ते 7 घटक आहेत. तर ह्या 6 ते 7 घटकांवरती तुम्ही प्रत्येकाने 10-10 प्रश्न काढायचे. म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक व्यक्तीला एक सद्सद विवेक बुद्धी आहे, तो आपल्या कॉमन सेन्सप्रमाणे 10 प्रश्न काढू शकतो की मला एखाद्याने ह्या विषयावर प्रश्न विचारले तर तो काय विचारू शकतो. तो अगदी साधे 10 प्रश्न काढायचे, 60-70 प्रश्नांची उत्तरं आपल्या भाषेत पूर्ण वाक्यात लिहायची, आणि आपण लिहिलेलं उत्तर हे बेस्ट असतं. मी बघते मुलं ह्याला प्रश्नाचं उत्तर विचार, तू ह्या फील्डमध्ये का आला, तू प्रशासनात का आला, हे आपलं स्वतःचं उत्तर असलं पाहिजे ना. म्हणजे ह्या व्यक्तीचं उत्तर कॉपी करण्यात काहीच पॉईंट नाही आहे, ही मुलाखत आहे. म्हणजे इट्स अ पर्सनॅलिटी टेस्ट, त्याच्यामुळे तुमचं जे प्रामाणिक उत्तर असतं तेच बेस्ट असू शकतं. आणि हे जे काही तुम्ही लिहिलेली उत्तर आहे ह्याची तुम्ही बोलून प्रॅक्टिस करा. म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस हाच यावरचा एकमेव उपाय आहे. फॉर एक्झाम्पल, टेल मी अबाउट युअर सेल्फ हा जो प्रश्न आहे की यामध्ये आपण स्वतःची माहिती सांगतो, हा प्रश्न तुम्ही 5 वेळा बोलता आणि 6व्यांदा बोलता तर ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक येतो. आणि ती सतत बोललेली गोष्ट ही तितक्या कॉन्फिडन्सनी आपण बोलतो, आणि हाच कॉन्फिडन्स त्या इंटरव्ह्यूमध्ये डेफिनेटली तुम्हाला तरू शकतो. म्हणजे तुम्ही जरी 2-3 प्रश्नांची उत्तरं एकदम छान दिली की तुमचाच कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली एकदम शूट होतो, आणि तुम्ही अवघड प्रश्नही खूप चांगल्या पद्धतीने टॅकल करू शकता. त्यामुळे मला वाटतं की इंटरव्ह्यूची तुम्ही तयारी एकदम सिरियसली करा. 2-1.5 महिना पूर्ण करा आणि मग तुम्हाला ती परत करावी लागणार नाही. मी ह्यावेळेच्या अटेम्प्टला तर म्हणजे जॉईन मागच्या वर्षीच्या पोस्टसाठी जॉईन केलेलं, तर लिटरली ह्यावेळेला इंटरव्ह्यूला मी डायरेक्ट जाऊन बसले होते. म्हणजे पण सुरुवातीला ॲट द बॅक ऑफ द माइंड पूर्वीची तयारी असल्यामुळे इतका टेन्शन नव्हतं किंवा स्ट्रेस नव्हतं. तर ह्या पद्धतीने तुम्ही मुलाखतीचा अभ्यास करावा असं मला वाटतं.